नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एमए सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयाचा दुसरे प्रकरण ज्यामध्ये बौद्धिक आधार या अनुषंगाने काल मार्क्सचे विचार अभ्यासत आहोत। मागील लेक्चरला आपण कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिक जो मीमांसा आहे ती अभ्यासली होती। आजच्या लेक्चरला वर्ग संघर्ष सिद्धांत अभ्यासणार आहोत। मार्क्सच्या मते आजपर्यंत जो काही इतिहास आहे तो वर्ग संघर्षाचा आहे। परस्पर विरोधी हितसंबंध असणाऱ्या वर्गाच्या संघर्षातूनच समाजाचा विकास होत गेलाय। त्याचा आधारही त्याने आर्थिक स्वरूपाचा सांगितलेला आहे। पण या आर्थिक स्वरूपाचा घटक म्हणजे काय, तर उत्पादनाची साधनं। याची त्यांनी दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण पण केलेलं आहे, सजीव आणि निर्जीव। सजीव साधनांमध्ये श्रमिक, तंत्रज्ञ, संशोधक, शारीरिक आणि मानसिक श्रम करणारे सर्व मनुष्य प्राण्यांचा समावेश होतो। निर्जीव साधनामध्ये जमीन, कच्चा माल, यंत्रसामग्री या सर्वांचा समावेश होतो। आणि निर्जीव उत्पादनाच्या साधनाला सजीव साधनाची जोड मिळत नाही तोपर्यंत कोणतेही उत्पादन कार्य होऊ शकत नाही। मग शासन संस्थेचा जो प्रकार आहे तो उत्पादन साधन ठरवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरतो। कारण उत्पादनाची अवस्था म्हणजेच एक प्रकारे शासन संस्थेचा प्रकार। शासनाचा प्रकार, कायदे, विधी हितसंबंध याचा त्या अवस्थेमध्ये समावेश होतो आणि परिणामी या अवस्थेचा सामाजिक संस्थांच्या कार्यावर परिणाम होत असतो। समाजातील उत्पादनाची साधने ही पाय आहे म्हणजे, आणि त्यावर कायदा, शासन व्यवस्था ही इमारत जी आहे ती उभी राहते। ह्या पाया आहे आणि तो इमला आहे। शासन संस्था आणि कायदा मनुष्य निर्मित आहे। उत्पादनाच्या साधनात प्रगती झाली की जुने कायदे, जुन्या शासन व्यवस्था, जुने विचार निरुपयोगी ठरतात। कारण शासन संस्था स्थितीशील असल्यामुळे बदलत जाणाऱ्या उत्पादन साधनापुढे त्या निरुपयोगी ठरतात। सांगण्याचं तात्पर्य असं की मग शासन संस्था आणि उत्पादन साधन यांच्यामध्ये तणाव वाढतो, समाज क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो। जर शासन संस्थेने नवीन उत्पादनाच्या साधनांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्नच नाही केला तर काळाच्या ओघात नवीन संस्था, नवीन विचार तयार होतात आणि त्यामुळेच याच्या पद्धतीचे वर्ग कलहाचे वातावरण जे आहे ते समाजामध्ये निर्माण होते। नवीन उत्पादन साधनावर आधारित समाज रचना आणि शासन संस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हा संघर्ष जो आहे तो असाच चालू राहतो। विकासातील द्वंद्वातून उत्पादनाची साधने परिपक्व होत असतात आणि मानवी समाजातील इतिहासाच्या विकासाची हे एक प्रकारचं वैशिष्ट्यच आहे। मार्क्सच्या मते इतिहासाचा आधार द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे। इतिहासाच्या भौतिकवादाचाच एक भाग म्हणजे वर्ग संघर्ष होय। तो म्हणतो की प्रत्येक वस्तूत दोन तत्वांच्या संघर्षातूनच पदार्थाचा विकास होत असतो। यालाच तो वाद, प्रतिवाद आणि संवाद असे म्हणतो। हेच तत्व समाज विकासाला देखील लागू होते। सुरुवातीपासून समाजात दोन परस्पर विरोधी वर्गाचे अस्तित्व असते। प्रत्येक वर्ग आपापल्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात। दोघांचेही हितसंबंध परस्पर विरोधी स्वरूपाचे असल्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होतो आणि अशाच प्रकारच्या संघर्षाच्या परिणामातून समाजाची उन्नती होते। आता हे संघर्ष कशामुळे होतात? आर्थिक विषमता हे या संघर्षाचं मूळ कारण आहे। मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून एक वर्ग साधन संपन्न आणि दुसरा वर्ग साधन विहीन राहिलेला आहे, त्यामुळे वर्ग संघर्ष हा इतिहासाचा स्थायी भाव आहे। साधन विहीन असलेला वर्ग आपले अस्तित्व
टिकवण्यासाठी साधन संपन्न वर्गाशी लढा देतो। दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास पहिला वर्ग शोषकाचा आणि दुसरा वर्ग शोषिताचा असतो। शोषक वर्गाच्या हाती उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व असते आणि दुसरा वर्ग जो शोषितांचा असतो त्यांच्या मध्ये शारीरिक आणि मानसिक श्रम हा त्यांचा आधार आहे, म्हणजे त्यांची उपजीविका जी आहे ती श्रमावर चालते। त्यामुळे दोन वर्गाची जीवन पद्धती असतील, त्यांचे आदर्श असतील, त्यांचे स्वार्थ आहेत, त्यांचे विचार आहेत, हे भिन्न असते। तात्पर्य असे की उत्पादन प्रक्रियेतील व्यक्तीचे स्थान हा वर्गीकृत समाजाचा आधार आहे। श्रमिक वर्ग आपल्या उपजीविकेसाठी पूर्णपणे साधन संपन्न असलेल्या भांडवलदार वर्गावर अवलंबून असतो। श्रम विकत घेण्याची ताकद फक्त भांडवलदार वर्गाजवळ असते आणि भांडवलदार वर्ग श्रमिकांचं श्रम अत्यल्प मोबदल्यामध्ये विकत घेतो, कारण भांडवलदारांना याची जाणीव असते की ही श्रमशक्ती साठवून ठेवता येत नाही, श्रमशक्ती नाशवंत असते। त्यामुळे जेवढी किंमत भांडवलदार श्रमाची लावेल तेवढी घेण्याशिवाय श्रमिकांना गत्यंतर नसते। म्हणजे उपाशी राहण्यापेक्षा शोषण होऊन जगणं श्रमिकांना तो मार्ग जो आहे तो सोपा वाटतो। दुसऱ्या शब्दात श्रम नाशवंत असल्याने श्रमिकांची सौदा करण्याची शक्ती पण कमी पडते आणि या परिस्थितीचा फायदा भांडवलदार घेतात। दोन्ही वर्ग जे आहे ते एकमेकांना पूरक आहे, तरी देखील दोन्ही वर्गांमध्ये आपल्याला संघर्ष बघायला मिळतो आणि हेच या समाजाचं वैशिष्ट्य आहे। श्रमिकाशिवाय भांडवलदार उत्पादन करू शकतो का? आणि भांडवलदार वर्गाशिवाय श्रमिक जगू शकतो का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आहे नाही। मार्क्सच्या मते भांडवलशाहीत त्याच्याच नाशाची बीजे पेरलेली आहे। या संघर्षात अंतिम विजय श्रमिकांचा होईल, भांडवलशाहीचा नाश अटळ आहे यावर त्याचा विश्वास होता। भांडवलदारांकडून कमी मजुरी प्राप्त होऊन आपले शोषण होत आहे याची जाणीव श्रमिकांना देखील असते। भांडवलदार राजकीय आणि सामाजिक संस्थांचा उपयोग आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी करतात। त्यांचा उद्देश जास्तीत जास्त नफा कमविण्याचा असतो। या हेतूनेच ते शासनावर आपले नियंत्रण प्रस्थापित करतात। अशा प्रकारे मग दोन्ही वर्गाला आपल्या कृत्याची जाणीव असते। दोन्ही वर्ग एकमेकांशिवाय राहू शकत नाही ही वास्तविकता आहे आणि तरी सुद्धा या दोन्ही वर्गांमध्ये संघर्ष होतो। जसा मार्क्सने एक मांडले की भांडवलदार आणि कामगार या दोन वर्गांच्या हितामध्ये सतत संघर्ष सुरू असतो, पण अंतिम विजय श्रमिकांचाच आहे। कारण ज्या पद्धतीने सरंजामशाहीचा अंत झाला तसा भांडवलशाहीचा अंत होणार यात वादच नाही। संघर्षाचं मूळ कारण कशात आहे? परस्पर विरोधी हितसंबंध। आणि दोघांची एकमेकांना कितीही आवश्यकता असली तरी विरोधी हितसंबंध त्यांना एकत्रित आणून सामंजस्याचं वातावरण निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे त्यापैकी एका वर्गाचा नाश अटळ आहे। शासन करणारा वर्ग आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राजकीय आणि सामाजिक संस्थांचा उपयोग करून घेतो। त्याला परिवर्तन आवडत नाही, तो परिवर्तनाला विरोध करतो, जैसे थे परिस्थितीचं समर्थन करतो। मात्र शोषित वर्गाला ही जुनी व्यवस्था रुचत नाही, त्याला संपूर्ण प्रचलित व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि इथूनच क्रांतिकारी संघर्षाची सुरुवात होते। मार्क्सच्या मते वर्ग ही महत्वाची संघटना असते। वर्गाला स्वतःची सामूहिक एकता असते, स्वतःचं मत, श्रद्धा आणि स्वतंत्र वारसा असतो। व्यक्तीला व्यक्तिगत महत्व प्राप्त होत नाही, तर व्यक्तीला त्याच्या वर्गाच्या सदस्यत्वामुळे समाजात महत्व आणि प्रतिष्ठा प्राप्त होते। व्यक्तीचे व्यक्तित्व वर्गामध्ये विलीन होते, त्यामुळे व्यक्तीत वर्गाच्या परंपरा आणि मतांचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं। व्यक्तीच्या व्यवहारावरून तो कोणत्या वर्गाचा आहे हे सहज लक्षात येण्याइतपत प्रभाव वर्गाचा व्यक्तीवर होत असतो।
सभोवतालच्या परिस्थितीतील कसे वर्तन करावे हे या वर्गामुळेच ठरते। प्राथमिक अवस्थेत स्वयंशासन होते, जेव्हा हे वर्गभेद प्रचलित व्यवस्थेला नियंत्रित करता आले नाहीत तेव्हा राज्याचा जन्म झाला। राज्य जुलमाचे साधन बनले आणि आर्थिक दृष्ट्या जी लोक बलवान आहेत त्यांना त्यांनी संरक्षण दिलं, त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण केलं। म्हणजे मार्क्स असं म्हणतो की तत्ववेत्यांनी नेहमीच विश्वाची जगाची व्याख्या केली, परंतु प्रश्न कसला आहे, जग बदलण्याचा, विश्व बदलण्याचा। आणि त्यामध्येच कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मध्ये मार्क्सने आपल्या साम्यवादाच्या माध्यमातून भांडवलशाहीला समाजवादामध्ये परिवर्तित करता येतं अशा पद्धतीचं मत मांडलं आहे। आणि त्यासाठी त्यांनी वर्ग संघर्ष आणि हिंसात्मक क्रांती याच्या माध्यमातून सत्तेची प्राप्ती आवश्यक मानलेली आहे। म्हणजे वर्ग संघर्ष होणार आणि त्यात कामगार यशस्वी पण होणार। ही यशस्वीता आणखीन एक आधारावर मांडली जाते की भांडवलशाहीतच त्याच्या विनाशाची बीजे आहेत। मग ही विनाशाची बीजे कशी रोवली जाणार, म्हणजे मार्क्सने भांडवलदार आणि कामगारांचा लढा तो पूर्वीच्या कोणत्याही वर्गीय लढा जो होता त्याच्यापेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे आणि हा लढा अंतिम स्वरूपाचा असणार आहे। मग हे अंतिम स्वरूप कसे ठरणार, भांडवलदार जे काही उत्पादन करतात ते केवळ वैयक्तिक लाभासाठी करतात आणि त्या वस्तूंमुळे जास्तीत जास्त लाभ प्राप्त होतो त्या वस्तूचे उत्पादन भांडवलदार करतात। मग त्या वस्तू समाजासाठी उपयोगी आहेत की नाही याची त्यांना काळजी नसते, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाऐवजी चैनी वस्तूंचे उत्पादन करून नफा कमवतात, कारण त्यात नफ्याचे प्रमाण जीवनावश्यक वस्तूंच्या नफ्यापेक्षा जास्त असते। अशा प्रकारे समाजाच्या मागणीकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती भांडवलदारांची नसल्यामुळे आपोआपच समाजाचा रोष ओढवून ते घेतात। ही प्रतिक्रिया इतकी स्वाभाविक आहे की याचा परिणाम भांडवलशाही नष्ट होण्यातच होईल। त्यानंतर भांडवलदार नफा मिळवण्यासाठी श्रमिकांचं शोषण करतात। थोड्या प्रमाणात काहींचे शोषण सहन होऊ शकते, परंतु सर्वांचे शोषण सर्व काळपर्यंत सहन होणार आहे का? शोषणात भेदभाव होत नाही। भांडवलदार श्रमिकांचे शोषण करून अप्रत्यक्षपणे त्यांना एकत्रित येण्यास प्रवृत्त करत आहे आणि त्यांची अशा प्रकारची एकता भांडवलशाहीला आव्हान देते। तात्पर्य असे की भांडवलदार जरी स्वहितासाठी प्रयत्न करतो तरी त्यातून श्रमिकांना संघटित होण्यास त्यामुळे मदत मिळते। अशा प्रकारे मग भांडवलदार या आपल्या हातानेच स्वतःसाठी संकट निर्माण करतायत। त्यानंतर भांडवलशाहीमध्ये श्रीमंत अधिक गरीब होतात, सॉरी भांडवलदारी भांडवलशाहीमध्ये काय होतं की श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात। गरीब आणि श्रीमंत यांच्यामधले अंतर जेवढे वाढते, दरी जेवढी वाढते, तेवढीच क्रांतीची शक्यता जास्त असते। हा सार्वत्रिक नियम आहे। जसे शिक्षक आणि विद्यार्थ्यातील अंतर वाढले तर त्याचा परिणाम बेशिस्तीवर होतो। या स्वाभाविक नियमांप्रमाणेच गरीब श्रीमंत अंतर वाढले तर भांडवलशाही एक प्रकारे स्वतःचा नाश ओढवून घेते आहे। ज्या प्रमाणात श्रमिक श्रम करतात त्या प्रमाणात कमी मोबदला देऊन अतिरिक्त नफा भांडवलदार मिळवतात। उत्पादित वस्तूचा फायदा भांडवलदार घेत असल्यामुळे श्रमिकांना आपण किती उत्पादन केले त्याचा मोबदला किती मिळाला याची जाणीव असते। आणि जेव्हा अशा प्रकारची जाणीव जागृती सर्व श्रमिक वर्गात होते तेव्हा ते आपल्या न्याय मागण्यांसाठी उठाव करून भांडवलशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतात। मग भांडवलदार तो कोणत्याही देशाचा असो त्याची मूळ प्रवृत्ती सारखीच असते, शोषण ही त्याची मूळ तत्व असते। त्यामुळे ज्याप्रमाणे एका देशातील श्रमिक आंदोलनाला प्रवृत्त होतात त्याचप्रमाणे दुसऱ्या देशातील श्रमिक देखील या आंदोलनाला प्रवृत्त होतात। जगातील सर्व श्रमिकांचे प्रश्न सारखेच असल्यामुळे त्यांना एकतेच्या सूत्रात बांधणे शक्य होते। भांडवलदारांच्या शोषणाच्या प्रवृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय श्रमिक आंदोलनाला त्यांनी जन्म देऊन आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय।
भांडवलशाही केवळ कामगारच कामगार वर्गच नष्ट करू शकतो. याचे स्पष्टीकरण करताना मार्क्स म्हणतो की कामगारांची स्वतःची संपत्ती नसते. कामगारांना समाजात मध्यम वर्गीयांप्रमाणे विशिष्ट स्थान प्राप्त झालेले नसते. त्यामुळे समाजातील आपले स्थान नष्ट होण्याची भीती कामगारांना नसते. जगातील सर्व कामगारांची परिस्थिती सारखीच, म्हणून कामगार वर्गाकडून भांडवलशाही नष्ट होण्याची शक्यता असते. दुसरे असे की कामगार वैधानिक मार्गाने आपल्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणू शकत नाही. त्यासाठी त्याला प्रत्यक्ष क्रांतीच केली पाहिजे. याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्यायही नाही. म्हणजे भांडवलदारांकडे गमवण्यासाठी भरपूर काही आहे, पण कामगारांकडे असं काहीच नाही की ज्यांना ते गमवण्याची भीती असेल. आणि अशा प्रकारे भांडवलशाही नष्ट करण्याचे कार्य मग कामगार वर्गच करू शकते. वरील सर्व कारणांमुळेच भांडवलशाहीची वाटचाल ही विनाशाकडे होते. श्रमिक संघटित होऊन क्रांती करतात, उत्पादनाच्या साधनावर वर्चस्व प्रस्थापित करतात आणि अशा प्रकारे भांडवलशाही नष्ट होईल. संक्रमण काळात श्रमिकांची हुकूमशाही निर्माण होईल, पण संक्रमण काळ संपला की वर्गविहीन समाज निर्माण होऊन केवळ एकच वर्ग शिल्लक राहतो. त्यामुळे शोषणाचा प्रश्नच निर्माण राहणार नाही आणि ही वास्तविक साम्यवादी व्यवस्था आहे असं मार्क्स म्हणतो. म्हणजे एक प्रकारे मार्क्सच्या कार्याला वैज्ञानिक म्हटलं जातं, कारण जो समाज त्याला हवा आहे त्यासाठी त्यांनी फक्त त्याची चौकटच प्रस्तुत नाही केली, तर त्या स्तरांचं वर्णनही केलं की कधी काय होईल आणि कशा पद्धतीने साम्यवादी व्यवस्था जी आहे ती अवतरित होईल. मार्क्सच्या मते जोपर्यंत जगात खाजगी संपत्ती आहे तेथे आहिरे आणि नाहिरे वर्ग राहतीलच आणि त्यांच्यात वर्ग संघर्षही होत राहील. हा संघर्ष तोपर्यंत राहील जोपर्यंत खाजगी संपत्ती जी आहे ती समाप्त होत नाही. आणि याच परिवर्तनासाठी त्यांनी हिंसात्मक क्रांतीच्या मार्गाचं समर्थन केलेलं आहे. मार्क्सच्या वर्ग संघर्ष सिद्धांतावरील टीका. मार्क्सने समाजामध्ये केवळ आहिरे आणि नाहिरे अशा दोनच वर्गांचं अस्तित्व मांडलेलं आहे. समाजातील जो मध्यम वर्ग आहे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. भांडवलदार आणि श्रमिक वर्गात संतुलन निर्माण करण्याचं कार्य मध्यम वर्ग करतो. मध्यम वर्ग स्वतःला श्रमिक वर्गात समाविष्ट करीत नाही आणि श्रीमंत वर्गा इतपत त्याच्याकडे संपत्ती देखील नसते. म्हणजे असं एक त्रिशंकू स्वरूप जे आहे ते या वर्गाचं आपल्याला दिसून येतं. हा वर्ग शासन व्यवस्था स्थिर ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावतो आणि त्या दृष्टीने त्याचे विचार आवश्यक आहे. याशिवाय हा जो सिद्धांत आहे हा हानिकारक मानला गेला आहे, कारण समाजाच्या व्यवस्थेसाठी सहानुभूतीची गरज आहे, बंधुत्वाची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, पण समाजाला युद्धभूमी बनवण्याचं काम वर्ग संघर्षाचा सिद्धांत करतो. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचा द्वेष करावा हाच संदेश या सिद्धांतांनी दिलाय. समाजातील वर्गाची द्वेष भावना जागृत करणं एवढंच काम या सिद्धांतांनी केले आहे. वर्ग संघर्षाच्या सिद्धांताने समाजाचे स्वस्थ वातावरण गढूळ होण्याची शक्यता मांडली गेली. त्यामुळे समाजासाठी हा सिद्धांत घातक सिद्ध होईल. एका बाजूला शांतता, समृद्धी, सहृदयता, प्रेम या सर्व गोष्टी या मानवी विकासाला आवश्यक आहे त्या नष्ट होतील आणि दुसऱ्या बाजूला समाज निराशा, असंतोष, द्वेष याने ग्रासला जाईल. समाजाचा विकास, समृद्धी आणि प्रगती हा वर्ग संघर्षावर नसून वर्ग सामंजस्यावर अवलंबून असतो याकडे सुद्धा हा सिद्धांत दुर्लक्ष करतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून या सिद्धांताचे समर्थन करता येत नाही. संपूर्ण साम्यवादी तत्वज्ञानात वर्ग संघर्ष शब्दाची एक स्पष्ट व्याख्या यात मांडलेली नाही. तर साम्यवादी अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानातून या शब्दाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यामुळे या वर्ग सिद्धांताच्या कल्पनेकडे अव्यवहार्य असल्याची सुद्धा एक मांडणी जी आहे ती केली जाते. याशिवाय सिद्धांत जो आहे तो चुकीच्या मांडणीचा आहे. कोणत्याही देशात किंवा कोणत्याही काळात गरीब आणि श्रीमंत यांच्यात स्पष्ट विभाजन दिसत नाही, तशी कधी झालेही नाही किंवा तशी होऊ शकत नाही.
कारण गरीब कोणाला म्हणावे आणि श्रीमंत कोणाला म्हणावे याचा निकष काय? याशिवाय असेही सांगता येत नाही की गरीब श्रीमंतात प्रत्यक्षात परस्पर सामंजस्य जे आढळून येते ते एकमेकांमध्ये मोकळेपणाने मिसळतात, परस्परांशी रोटीवेटी व्यवहार करताना दिसतात, तसेच एकाच वर्गात अनेक उपवर्ग पण दिसून येतात। मग समाजाचं दोन वर्गात स्पष्ट विभाजन करणं शक्य आहे का? ते कठीण दिसून येतं। वर्ग संघर्षाचं वर्णन करताना त्यांनी एका बाजूला शोषक आणि दुसऱ्या बाजूला शोषित अशा दोन बाजू सांगितल्या, पण त्यांच्यात एकजूट पाहिजे तरच तो संघर्ष अर्थपूर्ण होऊ शकतो। मग अशा प्रकारची एकजूट होणं वास्तविक आहे का? हा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो। त्यामुळे मार्क्सची वर्गाची कल्पना ही वरवरची वाटते, म्हणजे जागतिक पातळीवर लोक खरंच एकत्र येऊन अशा प्रकारचा संघर्ष करतील का? कामगार वर्गाची जी भावना आहे ती भडकवल्याशिवाय कामगार चळवळ पुढे जाणार नाही, हा सुद्धा मार्क्सचा विचार चुकीचा आहे। अशा पद्धतीने शत्रुत्वाची भावना भडकवून सुखी समाधानी समाजाची कल्पना करणं व्यर्थ आहे, त्यामुळे हा सिद्धांत ग्राह्य स्वरूपाचा नाही। मार्क्सने मनुष्याच्या सर्व दुःखाचे कारण भांडवलशाहीवर लादण्याचा प्रयत्न केलाय। संघर्षाचे मुख्य कारण वर्ग संघर्षाची भावना नसून व्यक्ती आणि समाज यांच्यातील अग्रहक्काचा प्रश्न हेच संघर्षाचे मूळ आहे। त्यामुळे मार्क्सची वर्ग संघर्षाची जी कल्पना आहे ती चुकीची आहे। मार्क्सच्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतावर एवढ्या जरी टीका होत असल्या तरी या सिद्धांताचं महत्व कमी झालेलं नाही। उलट या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामुळे श्रमिक आणि भांडवलदारांच्या वृत्तीत बदल झाला। श्रमिकांना एकजुटीची प्रेरणा मिळाली, भांडवलदारांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यामुळे आज ते श्रमिकांच्या कल्याणाकडे लक्ष देऊ लागले। हीच या सिद्धांताची मोठी जमेची बाजू आहे।